विशाल पाटील, स्वरूप ऍग्रो कन्व्हेन्शन नाची कंपनी प्रतिनिधी। तर आज आपण आलेलो आहे बोरखेडा तालुका शिरपूर जिल्हा धुळे या ठिकाणी आपण आलेलो आहे। तर समोर शेतकरी उभे आहे सुरेश धनगर आप्पासाहेब। तर त्यांच्या शेतामध्ये त्यांनी आपला जुनोरा गोड येथे लावलेला होता त्यांनी। तर त्यांनी आपलं पूर्ण ट्रीटमेंट हे स्वरूप कंपनीचं त्यांनी केलेलं आहे या शेताला। तर त्यांना त्या ट्रीटमेंटबद्दल आणि त्या व्हरायटीबद्दल त्यांना कसं वाटलं ते आपण त्यांना विचारूया। नमस्कार आप्पासाहेब, आप्पासाहेब तुम्ही जी ट्रीटमेंट केली स्वरूप कंपनीची, तर आणि बियाणं पण तुम्ही जुनोरा गोड लावलं, तर तुम्हाला काय वाटलं बरं त्याच्याबद्दल? आपण सुरुवातीपासूनच घेतलं त्याला, बेसल डोसमध्ये स्वरूपचंच घेतलं होतं आपण, बरोबर। आणि टोटल स्वरूपचं घेतल्यामुळे आपल्याला बुरी वगैरे काय अटॅक काही नाही, बाबा काही चालणार नाही बाबा, तुमचं ते काही वेल्टिंग वगैरे ती पण नाही काही नाही, त्यामुळे ते वेल्टिंग वगैरेचा प्रॉब्लेम पण तुम्हाला आलेला नाही, बरोबर। हां हां, आणि तुम्ही ते सेटिंगसाठी फेमिग्रो वगैरे वापरलं? फेमिग्रो, हां, डिपनी सोडलं होतं आणि फवारणी पण घेतली, हो हो। तर त्याच्यामुळे पण तुमचं सेटिंग वगैरे एकदम परफेक्ट झालेलं आहे, बरोबर। तर तुम्ही म्हणजे प्रोडक्ट वापरून समाधान? नाही समाधान आहे तुमचं असं आहे ना, दरवर्षी टरबूज लावत असतात आणि दरवर्षी त्यांची आपली स्वरूपची ट्रीटमेंट असते त्यांच्या शेतामध्ये, तर त्यांच्या मनावर प्रोडक्ट मला इतके फायदेशीर वाटले। आणि गोष्टी काही का असेना दादा, आपण टरबूज लावा काही मार्गदर्शन जर व्यवस्थिशीर राहिलं, तुम्ही काही मार्गदर्शनावरच डिपेंड, म्हणजे आपल्या भाषेत सांगण्यात मतलब एम एस पण डॉक्टर आहे, एम डी पण डॉक्टर आहे, पण एम डीच्या तर एम डीच्या शिक्षण आहे, एम एसच्या शिक्षण, म्हणजे सांगायचं तात्पर्य की जे आपले मार्गदर्शक ते जर व्यवस्थित राहिलं ना, तर आपल्या पिकाला बऱ्याच पैकी आपला फायदाच होतो आणि बराच फायदा होतो। नमस्कार।